नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीने आळूवडी बनवलेली, कांद्यावर परतलेली। त्यासाठी ही एक आळूवडी घेतलेली आहे, अशी बारीक चिरून घ्यायची, तुकडे तुकडे करून घ्यायचे। हा कांदा लागेल फोडणीसाठी, कांदा जरा जास्त घ्यायचा, हे लाल तिखट थोडंसं घेतलं, मीठ चवीनुसार। मीठ कमी घ्यायचं कारण पहिलं आपण वडीमध्ये मीठ टाकलेलं आहे। तेल फोडणीसाठी मोहरी लागेल, जिरा पावडर, धना पावडर, हळद थोडीशी आणि सफेद तिळ, म्हणजे सफेद तिळ पाहिजे तसं काही नाही, आपल्याकडे असलं तर टाकायचे थोडे, आणि हिंग थोडासा। आता सगळ्यात अगोदर आपण तेल टाकून घेऊया, खूप छान लागते अशी आळूवडी। तेल जरा जास्त लागतं, मोहरी टाकून घेऊया आपण। आणि वडी तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे कशी बनवायची, ती तशीच बनवून घेतलेली आहे मी वडी। एक आता आपण कांदा टाकून घेऊया, गॅस मध्यम ठेवून कांदा जरा भाजून द्यायचा, थोडीशी हळद टाकायची, हिंग थोडासा, आणि हे मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे कांदा चांगला भाजला जातो। कोथिंबीर नाही माझ्याकडं, नाहीतर कोथिंबीर पण भरपूर टाकायची। आता आपण जिरा पावडर टाकूया थोडीशी, धना पावडर एक छोटा चमचा, हा ह्या चमच्याने मी टाकते। आणि हे सफेद तेल, थोडासा हलवून घ्यायचं। हा कांदा लसूण मसाला, सगळ्यात बारीक करायचं, आणि तुकडे केलेली वडी टाकायची त्याच्यामध्ये। असं चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करून परतून घ्यायची चांगली वडी। मी हे 2 ते 3 मिनिट असं हलवून हलवून परतून घेते गॅस मध्यम ठेवून। तर 2-3 मिनिटं मी चांगली परतून घेते हळूवडी। गॅस आपण बंद करूया, झटपट होते कारण आळूवडी आपली तयारच असते। काढून घेऊया आळूवडी आपली तयार आहे खाण्यासाठी, कांद्यावर परतलेली झटपट। तुम्ही पण आळूवडी बनवा आणि अशी कांद्यावर परतून बघा आणि मला नक्की कळवा। धन्यवाद।